काही सणवार असेल तर आपण समजू शकतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे येत्या 5 जूनला अयोध्येचा दौरा करणार आहेत. त्यांनी मशिदींवरील भुंगे काढण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर नुकतीच पुण्यामध्ये या दौऱ्याची घोषणा केली होती. मात्र पुणेकरांनी राज ठाकरेंना त्यांच्या एका व्यंगचित्राचे बॅनर्स लावून एक आठवण करून दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यापूर्वी अयोध्या दौरा केला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र काढून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. राम मंदिर नव्हे तर रामराज्य लोकांनी मागितलं त्याकडे बघा असा खोचक सल्ला राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातनं दिला होता. मात्र आता स्वतः राज ठाकरेच अयोध्येला जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातले हे बॅनर्स लक्ष वेधून घेत आहेत. पुण्यातल्या अलका टॉकीज चौक, गुडलक चौक, कोथरूड येथील करिश्मा चौक इथे हे बॅनर्स लावण्यात आलेत. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कला घेतलेल्या सभेतून आणि त्यानंतर ठाण्यामधल्या उत्तर सभेमधनं मशिदींवरच्या भुंग्यासंदर्भात अल्टिमेटम दिल्याच्या मुद्द्यावरनं राज्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. या मुद्द्यावरनं मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झालेत. सर्वच पक्षातील नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा राज ठाकरेंनी आत्ताच का अवलंबला हे तर भाजपचं स्क्रिप्ट राज ठाकरे वाचतायत अशी टीका त्यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. अशातच 17 एप्रिलला राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना 5 जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे आणि महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे अशी घोषणा केली. त्यांच्या पुण्यातल्या या घोषणेनंतर पुण्यात त्यांनीच काढलेल्या एका व्यंगचित्राच्या माध्यमातून बॅनरबाजी करत टोला लगावण्यात आलाय. या व्यंगचित्रात एक दृश्य रेखाटण्यात आलंय. यामध्ये प्रभू श्रीराम हे चलो अयोध्या असं म्हणणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि भाजप यांना उद्देशून अहो देश घातलात खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढताय, अरे लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितलं होतं राम मंदिर नव्हे असं म्हणताना दिसतायत. या दोघांच्या बाजूला हतबल उद्धव ठाकरेंचं चित्र काढलंय. शिवाय शेवटी हे राम असंही लिहिलेलं दिसतंय. मात्र आता स्वतः राज ठाकरेच अयोध्येला जाणार असल्याने त्यांच्या या व्यंगचित्रावर सवाल उपस्थित झालेत. राज ठाकरे यांनी काढलेलं हेच व्यंगचित्र काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत सोमवारी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचं समजतं. सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी असा प्रश्न सावंत यांनी विचारलाय.